पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय भाजप सरकारने घेतले. देशात स्थिरता आणि स्थिर सरकारची आवश्यकता आहे. यावेळी भाजपा दिवार लिखो अभियान राबवत असून देशवासियांना पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले. केळगाव मंडळ येथे दिवार लिखो अभियानाचा प्रारंभ अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केळगाव मंडळाचे अध्यक्ष निलेश सातपुते, राजू सातपुते, सुजय मोहिते, अजित कोतकर, विशाल मरकड, विशाल कर्डिले, कार्तिक तगारे आदी उपस्थित होते. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन भाजप विकासाकडे घेऊन जात आहे. नागरिक आणि महिलांना नजरेसमोर ठेवून भाजपच्या वतीने विविध अभियान राबवण्यात येत असून गाव चलो अभियान, बूथ चलो अभियान यांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे यावेळी बोलताना अॅडव्होकेट अगरकर यांनी सांगितले. तर दिवार लिखो अभियान हे केळगाव मंडळामध्ये 50 भिंतींवर राबवले जाईल असे यावेळी बोलताना निलेश सातपुते यांनी सांगितले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा 10 वर्षाचा कार्यकाल आता पूर्ण होत आहे आणि एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदासुद्धा मोदी पंतप्रधानपदी विराजमान होईल अशा प्रकारचं जनमानस आज समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम आज संपूर्ण देशभरात चालू आहेत. त्याचप्रमाणे आपल्या नगर शहरामध्ये देखील चालू आहेत. गाव चलो अभियान आत्ताच आमचं चालू आहे, अजून 2 दिवस ते चालेल. त्याचप्रमाणे बूथ चलो, गाव चलो, बूथ चलो अभियान हे करत असताना समाजामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा ज्या 10 वर्षाचा जो कार्यकाल आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे गेलेला आहे आणि त्याच्यावर जनता अत्यंत खुश आहे आणि समाजामध्ये उत्साहाचं देखील वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होते. आत्ताच मागील महिन्यामध्ये 22 तारखेला प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळेस देखील जगभरामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह या भारत देशानं पाहिलेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील हा उत्साह, त्याचे कार्यक्रम हे संपूर्ण जगाने पाहिलेले आणि म्हणून आता आज देखील आज केडगाव मंडळामध्ये दिवार लेखनाचा कार्यक्रम होता आणि आज त्याची सुरुवात होती. आम्ही या संपूर्ण केडगाव मंडळामध्ये किमान 50 भिंती रंगवण्याचं काम, दिवार लेखनाचं काम आम्ही करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचे या ठिकाणचे केडगावचे अध्यक्ष निलेश सातपुते असतील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सुजय मोहिते असतील, त्याचप्रमाणे राजू सातपुते असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. यांनी सर्वांनी या ठिकाणी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत, ते काम करतायत, चांगल्या प्रकारचं काम चालू आहे आणि म्हणून आज मी या त्यांनी आज हा पहिलाच दिवार लेखनाचा कार्यक्रम माझ्या हस्ते ठेवला, त्यांना धन्यवाद. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.